वर्ग आठवा प्रकरण क्रमांक सात धातु आणि अधातु। आता थोड़ी आठवा या भागामध्ये बघा, आपल्याला दोन प्रश्न दिलेले आहेत। पहिला प्रश्न आहे, आता सर्वसाधारणपणे मूलद्रव्याचे वर्गीकरण कोणत्या तीन प्रकारामध्ये करतात? मूलद्रव्याचे वर्गीकरण कोणत्या तीन प्रकारामध्ये करतात? धातू, अधातू आणि धातू, अधातू आणि धातू, अशा तीन प्रकारामध्ये मूलद्रव्याचं वर्गीकरण केलं जातं। त्यानंतर आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण कोणकोणते धातू आणि अधातू वापरतो? सोने, चांदी, लोखंड, तांबे, ॲल्युमिनियम, मॅग्नेशियम, हे धातू आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये वापरत असतो। बरोबर आहे का? आता धातूंना चकाकी असते आणि ते कठीण असतात। धातू जे असतात धातूंना चकाकी असते, धातू कठीण असतात, त्यांचे आपल्याला पत्रे बनवता येतात। धातू विद्युत आणि उष्णतेचे सुवाहक असतात, म्हणजेच काय की धातूमधून उष्णता आणि विद्युतचं वहन होतं। त्यानंतर धातू त्यांचे संयुजा इलेक्ट्रॉन गमावतात, धातू त्यांचे संयुजा इलेक्ट्रॉन गमावतात आणि हे संयुजा इलेक्ट्रॉन गमावल्यानंतर ते धन प्रभारी आयन, म्हणजेच धन आयन, त्यालाच कॅटायन असं म्हणतात, ते कॅटायन निर्माण करत असतात। किंवा ज्या वेळेला धातू आपले धन संयुजा इलेक्ट्रॉन गमावतात, त्यावेळेला ते संयुजा इलेक्ट्रॉन गमावून धन प्रभारी आयन तयार करतात, त्यांना कॅटायन असं म्हटलं जातं। आता आपल्याला धातूचे भौतिक गुणधर्म पाहायचे आहेत, फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटल्स। त्यातला पहिला अवस्था बघा, सर्वसामान्यपणे सर्वसामान्य तापमानाला धातू स्थायू अवस्थेमध्ये राहतात। सर्वसामान्य तापमान जे असतं, या सर्वसामान्य तापमानाला धातू हे स्थायू अवस्थेत राहतात। त्याला अपवाद आहे पारा आणि गॅलियम, पारा आणि गॅलियम त्याला अपवाद आहेत। ते कक्ष तापमानालाही द्रव अवस्थेत असतात। कोण? पारा आणि गॅलियम। पारा आणि गॅलियम हे सर्वसाधारणपणे कक्ष तापमानालाही द्रव अवस्थेमध्ये असतात। इतर सगळे धातू हे स्थायू अवस्थेमध्ये, लक्षात आलं का? ज्या वेळेला आपण दवाखान्यामध्ये जातो, दवाखान्यामध्ये गेल्यानंतर डॉक्टरांजवळ रक्तदाब मापक आपण पाहतो, ज्याद्वारे आपला रक्तदाब मोजला जातो। त्यामध्ये काचेची नळी असते, त्या काचेच्या नळीमध्ये एक राखाडी रंगाचा द्रव आपण पाहतो किंवा पाहिला असेल आपण, तो धातू कोणता? त्या धातूचं नाव आहे पारा। तो धातू कोणता आहे? पारा। हा धातू जरी असला तरी तो द्रव रूपामध्ये असतो। आपण म्हटलेलं आहे की कक्षत तापमानाला पारा हा द्रव रूपामध्ये असतो। त्यानंतर तेज, त्याला लस्टर असं म्हटलं जातं इंग्रजीमध्ये, किंवा त्याला चकाकी म्हणतात। तुमच्या घरी असणारी तांब्याची भांडी घ्या आणि त्याला लिंबाने घासा, पाण्याने धुवा, धुण्यापूर्वी व धुतल्यानंतर तेजाचे निरीक्षण करा। धातूच्या घासलेल्या वा नुकत्याच कापलेल्या पृष्ठभागावरून प्रकाशाचे परावर्तन होते आणि धातू आपल्याला तेजस्वी दिसतो। धातू आपल्याला तेजस्वी। त्यानंतर कठीणपणा, सर्वसाधारणपणे धातू कठीण असतात। सर्वसाधारणपणे धातू जे असतात ते धातू कठीण असतात, ते मऊ नसतात। सर्वसाधारणपणे धातू कठीण असतात, ते मऊ नसतात। त्याला अपवाद आहे सोडियम आणि पोटॅशियम। सोडियम आणि पोटॅशियम हे धातू मऊ असतात, ते चाकूने आपल्याला सहजपणे कापता येतात। सोडियम आणि पोटॅशियम हे मऊ असतात आणि ते चाकूने आपल्याला सहजपणे कापता येतात। बाकी सर्वसाधारणपणे धातू हे कठीण असतात।
तन्यता डक्टिलिटी त्याला म्हणतात. तुम्ही कधी सोनाराच्या दुकानात गेलात का? सोनाराला सोने किंवा चांदीची तार बनवताना तुम्ही पाहिले का? छिद्रामधून तो तारेला जेव्हा ओढतो, तारेला ओढल्यानंतर त्या धातूला ओढल्यानंतर सोने असेल किंवा चांदी असेल त्याच्यापासून तार तयार होतो, त्याच्यापासून तार बनते. आणि गुणधर्म, याच गुणधर्माला धातूची तन्यता असे म्हणतात. म्हणजे धातू हे तन्य असतात, त्याची आपल्याला ओढून तार तयार करता, धातूची आपल्याला ओढून तार तयार करता, या गुणधर्माला तन्यता असं म्हटलं जातं. दुसरा गुणधर्म आहे धातूचा वर्धनीयता. एक खिळा घ्या, त्याला ओट्यावर ठेवून वातोडीने ठोकत राहा, काही वेळानंतर तुम्हाला पातळ पत्रा तयार झालेला दिसतो. काही वेळानंतर आपल्याला पातळ पत्रा तयार होताना दिसेल. या गुणधर्माला धातूची वर्धनीयता गुणधर्म असं म्हणतात. याला काय म्हणतात? वर्धनीयता हा गुणधर्म म्हणतात. म्हणजे वर्धनीयता हा धातूचा एक गुणधर्म आहे की त्याचा आपल्याला ठोकून पत्रा तयार करता. त्यानंतर उष्णतेचे वहन, कंडक्शन ऑफ हीट. तांब्याची पट्टी घ्या आणि त्याच्या एका टोकाला मेन लावा. एक तांब्याची पट्टी घ्यायची आहे, त्याच्या एका टोकाला मेन लावा आणि ज्या टोकाला मेन लावलेलं नाही त्या टोकाला उष्णता द्या. ज्या टोकाला आपण मेन लावलेलं नाही त्या टोकाला उष्णता द्या. काय होईल? थोड्या वेळानंतर ज्या टोकाला आपण मेन लावलेलं आहे ते मेन वितळून खाली पडेल. बरोबर आहे का नाही? काय होईल? ज्या टोकाला आपण उष्णता देतो त्याला उष्णता दिल्यानंतर ती उष्णता दुसऱ्या टोकापर्यंत पसरते, दुसऱ्या टोकापर्यंत जाते आणि परिणामी दुसऱ्या टोकाला लावलेलं जे मेन आहे ते मेन वितळून जाते. याचा अर्थ असा होतो की धातू हा उष्णतेचं वहन करतो. धातू हा उष्णतेचं, म्हणजेच धातू हे उष्णतेचे सुवाहक असतात. चांदी, तांबे आणि ॲल्युमिनियम हे उष्णतेचे उत्तम वाहक आहे. तांबे, चांदी आणि ॲल्युमिनियम हे उष्णतेचे उत्तम वाहक आहेत. त्यानंतर विद्युत वहन हा एक गुणधर्म आहे, कंडक्शन ऑफ इलेक्ट्रिसिटी. विजेचा तारा बनवण्यासाठी कोणकोणत्या धातूंचा वापर केला जातो किंवा उपयोग केला जातो? कारण धातू हे विजेचे सुवाहक असतात. आपण विजेच्या तारा ज्या पाहतो, सर्वसाधारणपणे आपल्या घरामध्ये जी आपली इलेक्ट्रिक फिटिंग केलेली असते त्या इलेक्ट्रिक फिटिंगमध्ये आपण ज्या तारा वापरतो त्या तांब्याच्या असतात. बरोबर आहे? म्हणजे विजेच्या तारा बनवण्यासाठी तांबे आणि ॲल्युमिनियम या धातूंचा वापर केला जातो. पण या ठिकाणी अपवाद आहे शिसे. शिसे हा एकमेव धातू असा आहे की जो उष्णता आणि वीज यांचा सुवाहक नाही, म्हणजे तो उष्णता आणि वीज यांचा दुर्वाहक आहे. कोण? शिसे. शिसे हा उष्णता आणि वीज यांचा दुर्वाहक आहे, त्यातून उष्णतेचं आणि विजेचं वहन होत नाही. त्यानंतर घनता. धातूची घनता जास्त असते, धातू जी असतात त्या धातूंची घनता उच्च घनतेची असतात धातू. पण त्या ठिकाणी सुद्धा अपवाद आहे. सोडियम, पोटॅशियम आणि लिथियम यांची घनता पाण्यापेक्षाही कमी असते, ती असते 0.53. द्रवणांक आणि उत्कलनांक. सर्वसाधारणपणे धातूचे द्रवणांक आणि उत्कलनांक उच्च असतात, जास्त असतात. पण या ठिकाणी अपवाद. Hg, पारा, गॅलियम Ga, सोडियम Na आणि पोटॅशियम K यांचा द्रवणांक आणि उत्कलनांक कमी आहे. त्यांचा द्रवणांक उत्कलनांक. त्यानंतर नादमयता. आपल्या शाळेची घंटा आपण पाहतो, शाळेची घंटा वाजवल्यानंतर त्यामध्ये नाद निर्माण होतो, होतो का? नाद निर्माण होतो आणि ती आपल्याला त्याच्यावर टोल आदळल्यानंतर बराच वेळ अशी कंप पावत असते. बरोबर आहे का? त्या कंप पावणाऱ्या नाद असं म्हणतात. आणि म्हणून धातू हे नादमय असतात. धातू जे असतात ते धातू नादमय असतात, त्यांच्यामध्ये नाद असतो. म्हणजे नादमयता हा धातूचा एक गुणधर्म आहे. त्यानंतर अधातू बघा. कार्बन, सल्फर, फॉस्फरस हे काही अधातू आहेत आणि साधारणपणे अधातू हे स्थायू अधातू हे जे असतात ते ठिसूळ असतात आणि त्यांना चकाकी नसते. जे अधातू असतात ते ठिसूळ असतात, जे स्थायू रूपामध्ये आहेत ते, आणि त्यांना चकाकी नसते. या अधातूंचे भौतिक गुणधर्म बघा. भौतिक अवस्था, फिजिकल स्टेट. सर्वसामान्यपणे तापमानाला अधातू स्थायू, द्रव आणि वायू रूपामध्ये आढळतात. स्थायू, द्रव आणि
स्थायू रूपा मध्ये बघा कार्बन सल्फर आणि फॉस्फरस CSP, द्रव रूप आहे BR2 ब्रोमीन, वायू रूपा मध्ये हायड्रोजन H2 N2 नायट्रोजन आणि O2 ऑक्सिजन। त्यानंतर चकाकी धातून अधातूंना चकाकी नसते, याच्या उलट धातूंना चकाकी असते। अपवाद हिरा आयोडीनचे स्फटिक यांना मात्र चकाकी असते। काही अधातू रंगहीन तर काही विविध रंगाचे असतात, काही अधातू हे रंगहीन असतात तर काही विविध रंगाचे असतात। कार्बन आपण पाहिलेलं आहे, कोळसा कोणत्या रंगाचा असतो, तो काळ्या रंगाचा असतो, बरोबर आहे। कोळसा हा अधातू आहे। त्यानंतर ठिसूळपणा ब्रिटलनेस, कोळसा किंवा कार्बन आपण घेतल्यानंतर त्याला आतोडीने जर ठोकलं काय होते, त्याची पावडर तयार होईल, बरोबर आहे का, चुरा तयार होईल। म्हणजे स्थायू रूप अधातू जे असतात ते ठिसूळ असतात, काही अधातू मऊ असतात। या ठिकाणी सुद्धा अपवाद हा हिरा आहे। हिरा हा कठीण आहे, सर्वात कठीण नैसर्गिक पदार्थ असतो म्हणजे काय, हिरा, परंतु तो अधातू आहे, तो धातू नाही, लक्षात ठेवायचं। हिरा हा, हिरा हे कार्बनचं एक अपरूप आहे, हिरा हे कार्बनचं एक। त्यानंतर तन्यता आणि वर्धनीयता, त्यानंतर काय आहे, आता तन्यता म्हणजे काय, आपण पाहिलं की तन्यता म्हणजे ओढून तयार करणे, वर्धनीयता म्हणजे ठोकून पत्रा तयार करणे। हे अधातू तंतुक्षम आणि वर्धनीय नसतात, म्हणजे धातूंची अधातूंची आपल्याला तार पण तयार करता येत नाही आणि त्याचा ठोकून पत्रा सुद्धा तयार करता येत। उष्णता आणि विद्युतचे वहन, अधातू उष्णतेचे आणि विजेचे दुर्वाहक असतात, अपवाद ग्राफाइट। ग्राफाइट हा अधातू जरी असला तरी तो विजेचा उत्तम सुवाहक आहे। हे ग्राफाइट कार्बनचं एक अपरूप आहे। त्यानंतर घनता, अधातूंची घनता कमी असते, हे जे अधातू असतात या अधातूंची घनता कमी असते। द्रवणांक आणि उत्कलनांक, त्याचा विचार केला तर अधातूंचे द्रवणांक आणि उत्कलनांकसुद्धा कमी असतात, त्याला अपवाद आहे। कार्बन बोरॉन हे स्थायू अधातूतून असून त्यांचे ते उच्च तापमानाला वितळतात, ते उच्च तापमानाला वितळतात। हे झाले अधातू। आणि तिसरा प्रकार आपण म्हटलं होतं मूलद्रव्याचा धातू सदृश, त्याला मेटेलॉइड्स असं म्हटलं जातं, आर्सेनिक, त्यानंतर सिलिकॉन, जर्मेनियम, अँटीमनी यासारख्या काही मूलद्रव्यांना धातू आणि अधातू यांच्या दरम्यानचे गुणधर्म असतात, म्हणजे काही गुणधर्म धातूचे असतात तर काही अधातूचे, किंवा त्यांच्या दरम्यानचे गुणधर्म आहेत। अशा मूलद्रव्यांना धातू सदृश असं म्हणतात। अशी जी मूलद्रव्य आहेत त्या मूलद्रव्यांना काय म्हटलं जातं, धातू सदृश। तर अशा प्रकारे धातू, अधातू आणि धातू सदृश